एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्तेत असल्यानं अनेकांना महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचं कारण देत घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत भाजप नेत्यांसोबतच्या अंतर्गत वादातून रामराजे नाईक निंबाळकर. अजित पवारांची साथ सोडणार का, पुन्हा शरद पवारांकडे परतणार का, हे लवकरच स्पष्ट होईल. भाजप नेते समरजीत घाटगेंनी तुतारी फुटली. हर्षवर्धन पाटीलही तुतारी घेण्याच्या तयारीत आहेत आणि आता रामराजे नाईकही शरद पवारांकडे परतणार का, असे प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण म्हणजे रामराजेंनी कार्यकर्ता मेळाव्यात केलेलं सूचक विधान. तुतारी वाजवायला किती वेळ लागतोय असं वक्तव्य करत रामराजे निंबाळकरांनी महायुतीला इशारा दिला. आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे आणि ह्या दहशतीला भारतीय जनता पार्टीला सत्तेतनं साथ देऊ नका, एवढीच खरी आपली तक्रार आहे. ते बरोबर आहे का? तेवढं त्यांना सांगून बघू आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तुतारी वाजवायला किती वेळ लागला. अरे इतके तुतारी तुला माहित नाही, आता फोटो आला टीव्हीवर, तुतारी आता वाजवायचीच बाकी आहे. निंबाळकर साहेब वय वर्ष किती? 75 च्या पुढे. 85. आम्ही हा विचार करतो का अजून सेवा करून घ्यायची, जाऊ दे विचार आहे, आराम करणाऱ्या पक्षात जाऊ दे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांसोबत फारकत घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून रामराजे निंबाळकर हे अजित पवारांसोबत आहेत. मात्र भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांच्यासोबत रामराजे निंबाळकरांचा संघर्ष टोकाला गेलाय. संघर्षामुळे भाजपचे माजी खासदार रणजित सिंह निंबाळकरांना पराभवाचं तोंड बघावं लागलं. रणजित सिंह निंबाळकरांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर प्रचंड नाराज आहेत. रणजित सिंह निंबाळकरांची उमेदवारी बदलावी यासाठी रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटील कमालीचे आग्रही होते. माड्याचा उमेदवार बदला अन्यथा आम्ही जबाबदार नाही, असा थेट इशारा रामराजेंनी दिला होता. धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपची साथ सोडत तुतारी हाती घेतली. लोकसभेला रणजित सिंह निंबाळकरांचा पराभव झाला. भारतीय जनता पार्टी बरोबर भांडायचा नाही, आपण काय हिंदुत्व मुसलमान काय करतो का, आपण कुठं गाय कापतो त्याला कुठं प्रोटेक्शन देतो का? आपली फक्त तक्रार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि त्यांचे साथीदार जे गल्लोगल्ली दहशत करतायत त्यांच्या विरुद्ध आहे. त्यांच्या मनातलं काय असेल तर देवेंद्रजी अजितदादा आणि राज्याचे मुख्यमंत्री समजून घेतील, परंतु ज्यांना तुतारी फुंकायचीच आहे वाजवायचीच आहे ते त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची कारणं पुढं करून अखेर आपलं उद्दिष्ट किंवा इप्सित साध्यच करतील हे येणाऱ्या राजकारणात टप्प्याटप्प्याने आपल्याला दिसून येईल. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दमदार कामगिरी केली आहे. 10 जागा लढवत 8 जागांवर बाजी मारली, त्यामुळे महायुतीतील अनेक नेते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचा रस्ता धरू शकतात. भाजप नेते हर्षवर्धन पाटील, भाजप आमदार रणजित सिंह मोहिते पाटील, जुन्नरचे राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेंडके, माड्याचे राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, फलटणचे आमदार दीपक चव्हाण, भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचार, भाजप नेते अभिजित पाटील, भाजपचे माजी आमदार मदन भोसले, कोपरगावच्या भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हेंचे पुत्र विवेक कोल्हे. असं आहे की अनेक नेते भारतीय जनता पार्टीचे सुद्धा, भारतीय जनता पार्टीमध्ये गेलेले अनेक नेते सुद्धा वापस येत आहेत, इतर पक्षामध्ये गेलेले अनेक नेते सुद्धा वापस येत आहेत. त्याच्यामुळे तुतारी वाजवण्यासाठी किंवा तुतारी हाती घेण्यासाठी महाराष्ट्रामध्ये चढाओढ लागली आहे की केव्हा आम्ही पवारसाहेबांच्या पक्षामध्ये जातो आणि पवारसाहेब आम्हाला तिथे उमेदवारी देतात. एकनाथ शिंदे आणि अजित पवार सत्तेत असल्यानं अनेकांना महायुतीत उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही, त्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याचं कारण देत घरवापसी करण्याच्या तयारीत आहेत. तर भाजप नेत्यांसोबतच्या अंतर्गत वादातून रामराजे नाईक निंबाळकर अजित पवारांची साथ सोडणार का, पुन्हा शरद पवारांकडे परतणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी.